हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि प्रणित शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ यांच्या वतीने सालावादाप्रमाणे 26 जानेवारी प्रजासत्ताक 73व्या दिनानिमित्त शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल नाशिक या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ध्वज मानवंदना देण्यात आली, राष्ट्रगीत झाले, मुलामुलींना खाऊ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वश्री शामभाऊ पगार, सर बापू पुजारी, रमेश राठोड, राजेंद्र नेरकर, अनिल जाधव, किरण सिंग पवार, प्रताप सिंग पवार, उमेश पाटील, संजय तेजळे, करण सिंग बावरी, महादू बेंडकुळे, सचिन पवार, किशोर आचारी, नितीन काथवटे, बाळा मोरे, कृष्णा घटमाळे, सद्भैया भारत, शेट्टी धुमाळ, सुनील साळवे, पवन जाधव धुमाळ आदी कार्यकर्ते व अंगणवाडीचे कुमारी मंगला पवार, सौ अनिता पगारे, सर्व बालगोपाळ उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश बोर्दे, जुने नाशिक, नाशिक.